साठी मनोरंजन सृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन झालंय. आपल्यासोबत लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या जोडल्या गेलेल्या आहेत. तर सुरेखाजी, काय सांगाल, सुलोचना चव्हाण यांचं निधन झालंय, त्यावर आपली प्रतिक्रिया? अतिशय छान व्यक्तिमत्व होतं सुलोचना दीदींचं, आणि त्या खूप छान गायिका होत्या, आणि अतिशय सोज्वळ त्यांचं सादरीकरण होतं. कधीही लिपस्टिक, कधीही मेकअप केलेला नाही, आणि डोक्यावर पदर घेऊन त्या स्टेजवरती लावणी गात होत्या, आणि खूप त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आज आम्हा कलावंतांमधून एक चांगला हिरा हरपलेला आहे, आणि सगळ्यांवरती शोककळा पसरलेली आहे. तेव्हा त्यांच्या आत्म्याला खूप खूप शांती मिळो अशीच देवाजवळ प्रार्थना करते. आणि त्यांचं व्यक्तिमत्व खूप सुंदर होतं. अजूनही त्यांच्या गाण्यांचं आमच्या कार्यक्रमांमधून मागणी होत आहे. पाडाला पिकलाय आंबा, कसं काय पाटील बरं आहे का, आणि फड सांभाळ तुऱ्याला ग आला, गाण्यांमध्ये एक वेगळं अस्तित्व होतं. म्हणजे शब्दांचं किंवा त्यांच्या गाण्या गायकीचं खूप छान त्यांचं हे होतं. त्यांनी चित्रपटांमधून पण गाणी लावण्या गायलेल्या आहेत. सगळ्या लावण्या त्यांच्या खूप उत्कृष्टच आहे. सगळ्या लावण्यांची मागणी करतात लोक. सुरेखाजी, त्यांच्यासोबतचा क्षण, तुम्ही घालवलेला क्षण आमच्यापर्यंत तुम्ही आम्हाला सांगू शकता का? कोल्हापूरमध्ये त्या माझ्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून बोलवलेल्या होत्या. त्यांना खूप इच्छा होती रणरंगीनार हा कार्यक्रम बघायची, आणि त्या आल्या होत्या. त्यांनी एक लावणी माझ्या स्टेजवरती सादर केली, आणि सादर करून त्यांनी मला एकच उपदेश काय दिला होता की जे जो कुणी गायक होतोय, जो कुणी कलाकार होतोय, पण तो डुप्लिकेट नाही होवा. की बाबा, सुरेखा पुणेकर ही सुलोचनाबाईंच्या लावण्या चांगल्या गाती नाही, सुरेखा पुणेकरच चांगली गाती असं म्हणलं पाहिजे लोकांनी. कुणी कुणाची कॉफी करू नये, आणि ती कॉफी केल्यानंतर समजा सुलोचनाबाईंचे गाणे असले तर ते सुलोचनाबाईंचंच नाव घेतलं जातं, पण जे गाणी गाती तिचंच नाव घेतलं पाहिजे. असं काहीतरी कलाकृती आजच्या पिढीनी दाखवली पाहिजे, आणि स्वतःचं नाव त्यांचं गाजलं पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी मला उपदेश दिला होता. मी अजूनही तो उपदेश माझ्यासाठी जपून ठेवलेला आहे, आणि सगळ्या कलाकारांनी तो जपून ठेवावा की स्वतःची कला तुम्ही सादर करा, आणि डुप्लिकेट असं करू नका, असं त्यांचं म्हणणं होतं. सुरेखाताई, त्यांच्यासोबतची तुमची शेवटची भेट कधी होती? शेवटची भेट माझी त्यांच्याशी आता तर इतक्यात नाही झाली. मला त्यांना बघायला जायचं होतं, पण माझ्या ह्या कामामुळे मी नाही जाऊ शकले. पण त्यांची माझी भेट बऱ्याच वेळा मुंबईत मध्ये लावणी महोत्सव, कथ्थक आणि लावणीची जुगलबंदी होतं, प्रत्येक लावणीला कार्यक्रमांना, शासनाच्या कार्यक्रमांना त्यांची माझी भेट व्हायची, आणि आम्ही खूप छान बोलायचो, आणि त्यांचं सादरीकरण होतं ते खूप खानदानी होतं. आणि तसं होणे नाही, अशी कलावंत होणे नाही. सुरेखाताई, त्यांनी अनेक लावणी गीतं गायली आहेत, तर तुम्हाला त्यातील कोणतं गीत आवडतं? मला सगळे त्यांचे गीत आवडतात. जास्तीत जास्त त्यांचं गाजलेलं गाणं आहे तो पाडाला पिकलाय आंबा, आणि कसं काय पाटील बरं आहे का, तुम्हाला सांगते तुझ्या उसाला लागलं कोला, हे सुद्धा गाणी त्यांची खूप गाजलेली आहेत. तर अजूनही गाजतायत, भरपूर गाणी आहेत त्यांची. जी सुरेखाताई, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.